राज्यसभा निवडणुकीमध्ये दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना पाहिलं जाईल अशी धमकी वजा इशारा आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवारांनी दिलाय। तर शिवाय यापुढे अपक्षांना निधी देताना विचार करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय। राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना दगा दिल्यामुळे शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झालाय असंही त्यांनी यावेळी म्हटलं। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। राज्यसभा निवडणूक ही चांगली चुरशीची निघाली आणि यामध्ये भाजपचा विजय झालाय। भाजपचे धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यामध्ये अटीतटीची ही लढत होती आणि यामध्ये भाजपचा विजय झालाय। पक्ष आमच्या सोबत होते आमच्याबरोबर आणि त्यामध्ये जे खेळाचा जागा फटका झाला इथे सगळं माहिती मिळते आहे कोण कोण आमच्या हे केलं तर त्यांना आज जर आमच्या बरोबर राहून कामं विकासाची करून घ्यायची निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग बाकीच्या मार्गाने मत तिकडे द्यायची हा काही जो प्रकार आता सुरू आहे तर नक्कीच पुढच्या आम्ही आता या लोकांना कशाला निधी उपलब्ध करून देऊ त्यांच्या